मी मागचं सरकार बघितलं अशोक उईके सोबत, मी या महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री असा बघितला उद्धव ठाकरे नावाचा, त्यांच्या खिशाला कधीच पेन नव्हता. अशोक उईके पेन होता का मुख्यमंत्र्यांच्या खिशाला? अडीच वर्ष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बिना पेनाने अशोक उईके गेले का? पेन नाही, कागद ठेवून द्यायचा. या महाराष्ट्रातले जे 50 आमदार शिवसेना सोडून गेले कशामुळे गेले? तर या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी कधी पेन खिशात ठेवला नाही आणि कधी आमदारच्या पत्रावर सह्या केला नाही. अडीच वर्ष फक्त 2 वेळा मंत्रालयामध्ये आले. या राज्याचा मुख्यमंत्री 12 कोटी जनतेचा, आपला सर्वांचा मुख्यमंत्री. एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो 13 कोटी जनतेचा मुख्यमंत्री असतो, पण आमचा मुख्यमंत्री कधीही मंत्रालयात आला नाही. 2 दिवस मंत्रालयात आले अडीच वर्षामध्ये. उद्धव ठाकरेंनी बैमानी करून देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाची चोरी केली. देवेंद्रजीला 165 आमदारांचं बहुमत मिळालं, पण देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जे बहुमत मिळालं, 165 आमदारांचं बहुमत मिळालं, पण उद्धव ठाकरेंनी बैमानी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाची चोरी केली, स्वतः मुख्यमंत्री बनले. आणि म्हणून या ठिकाणी 2.5 वर्षाचा काळ वाया गेला. पण पुन्हा एक मर्द मराठा एकनाथ शिंदे सारखा नेता सत्तेला लाथ मारून बाहेर निघाले आणि 50 आमदार. अरे खोके होके नाही हो, खोटं सांगतात. खोक्या होकान कधी आमदार ते का? खरं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय होती? भाजपा सेना युतीच्या साठी मतं मागितली होती. भाजपा सेना युतीचं सरकार आलं पाहिजे असं लोकांचं मत होतं, पण उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार बनवली. एकनाथ शिंदेनी सरकारला लाथ मारली, आपलं सरकार नवीन आलं. आणि सरकार आल्याबरोबर सर्वात पहिला जर निर्णय झाला असेल तर या 12 बलुतेदार 18 प्रगत जातीच्या ओबीसी समाजाला आमच्या सरपंच ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत नगरपालिकापर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथ सरकारने करून दाखवला.